अकबर कालूभाई शेख राहणार त्रिशूलनगर यांनी दिनांक 6 नोव्हेंबर 2019 रोजी आरोपी नितीन सेवमल वरलानी राहणार आग्रा उत्तर प्रदेश यांच्याविरोधात राहता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. आरोपी नितीन याने अकबर शेख यांची फसवणूक केली होती, त्यामुळे एफ आय आर क्रमांक 263/2019 भादवी कलम 420-406 गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु हा गुन्हा दाखल करून 1 वर्ष झाले तरीही सदर आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, त्यामुळे अकबर शेख यांनी दिनांक 5 डिसेंबर 2020 रोजी उपोषणास बसले होते. परंतु पोलीस निरीक्षक भोये यांच्या तोंडी आश्वासनावर सदर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक भोये म्हणाले, येत्या 15 ते 20 दिवसात आरोपीवर कारवाई करण्यात येईल. जर येत्या काही दिवसात आरोपीवर कारवाई नाही केली तर अमरण उपोषणास बसणार, असे त्यांना अकबर शेख यांनी सांगितले. 6/11/2019 रोजी मी 420 गुन्हा राहता पोलीस स्टेशनला दाखल केला होता. अजून सदर अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास लावलेला नव्हता, त्यामुळे मी आज उपोषणाला बसलो होतो. 5/12/2020 रोजी उपोषणाला बसलो होतो. तर सदर अधिकाऱ्यांनी मला एक लेखी पत्र दिलं आणि आश्वासन दिलं का 15 दिवसात आम्ही समोरच्या व्यक्तीवर कारवाई करतो. लेखी पत्र देण्यात आलं. 15 दिवसात जर त्यांनी कारवाई नाही केली तर 16व्या दिवशी मी उपोषणाला परत बसणार. काय उपोषण राहील तुमचं? 16 उपोषण माझं हेच आहे का, मी ज्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपीला अटक करावी आणि मला न्याय मिळावा. विजन प्लस न्यूजसाठी अजय जाधव राहता.